उशीर झाला. मात्र बसू नका. काय झालं? मात्र घड्याळ बघितलं तुम्ही? हो सॉरी, मला आज पण यायला उशीर झाला. मात्र काही प्रॉब्लेम नाहीये, पण उद्यापासून तुम्हाला अजिबात लेट होणार नाहीये. नाही उद्यापासून मी, कारण उद्यापासून तुम्ही ऑफिसलाच येणार नाही आहात. का असं का म्हणताय तुम्ही? थांब प्रिया, मी सांगते. मात्रे तुम्हाला ना कामावरून काढून टाकले आणि हे सांगून तुम्हाला घरी जायला सांगितलंय. आणि हो बरं का मात्रे, आज तुमचा निरोप समारंभ आहे, त्यामुळे तुम्ही घरी जा. मॅडम ते काय झालं, चालीत काल ना पाण्याचा प्रॉब्लेम झाला, तो पाणीच देत नव्हतं म्हणून मला यायला उशीर झाला. हो मग पाणीच भरत बसा, आम्ही इथे दुसरा माणूस शोधतोय. मी काय म्हणतो मॅडम ऐका ना, मी एकदा आपल्या मॅडमशी बोलून बघू का? काही गरज नाहीये, मॅडमनी आम्हाला सक्त ताकीद दिली आहे की तुम्हाला आतमध्ये सोडायचं नाही म्हणून. उगाच तुम्ही आत गेलात तर उगाच आम्हाला ओरडतील. हो मोहन, विजय मॅडम खूप चिडल्या होत्या. हो तुम्ही एकदा माझ्या वतीने त्यांच्याशी बोलून बघा ना प्लीज. आम्हाला काही एवढी हौस आलेली नाहीये, तुम्ही चुका करायच्या आणि आम्ही निस्तरायच्या कशासाठी? अगं झालं ना आता, जाऊ द्या. तरीच म्हटलं, यांच्या वकिलांनी अजून तोंड कसं नाही उघडलं ते? माया जरा तोंड सांभाळून बोलत जा. मोहन म्हटलाय ना माझं चुकलं म्हणून, आणि होतं एखाद दिवशी असं. एखाद दिवशी? अहो विजया मॅडम, असा एखादाच दिवस असेल जेव्हा मात्रे वेळेवर कामावर आले असतील. ते काय नाही, यांच्यामुळे आम्ही बरेचदा बोलणी ऐकलेली आहेत, पण आता नाही. आई 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 काय झालं तुला? आई काय नाही ग, जरा डोळा लागला. शुभे तू कशी काय आलीस इथे? म्हणजे मी येऊ शकत नाही. आणि तू घडीला लावता का झोपलीस? ते नाही, ते रात्री ना पाय दुखत होता का माझा, झोप झाली नव्हती नीट, बसलेच ठिकाणीच. अगं तू दार वाजवलं असतं तर मी उठले नसते का? तुझ्या घरी मी दार वाजवून येते का? नाही तसं नाही. कोणाला शोधते? नाही कोणाला नाही ग. तुभी तू घरात आलीस त्यावेळी तुला कोणी दिसलं का? नाही. का ग? नाही मग ठीक आहे. काय म्हणालीस? नाही अगं म्हणजे तुला असं म्हणायचं होतं, मला चाळीतली पोरं माहिती आहेत ना तुला, हा जाता जाता उगीच दार ढकलून जातात, म्हणून विचारलं ग. ते काम होतं का? हा काम म्हणजे आपल्याला बाहेर देते सर. हो जाऊया ना सर. आई आई पिचक्या कसली वाजवतेस? काय कंगवा हवेत उडवून असा तुझ्या केसात जाणार आहे का? शोभे तुझ्यावर, मी तयार होते नी येते. नाही नाही मी बसते नाही ते, तू हो तयार हो. शोभा इथं बसली, तिला बोलवता पण येत नाही, काय करू? ज्याला मी दिसते तो माणूस याच घरात राहतो, पण त्याला मी कशी काय दिसू शकते तेच मला अजून कळत नाहीये. नक्कीच काहीतरी गडबड आहे. का लवकर कसे आलात? शोभा मला. अहो बोला ना, काय झालं, चेहऱ्यावर बारा का वाजलेत? माझी नोकरी गेली, मला कामावरनं काढून टाकलं. काय नाही असं कसं कामावरनं काढून टाकलं? काल कामावर उशिरा गेलो ना म्हणून मला कामावरनं काढून टाकलं. असं न सांगता कसं काय? चला माझ्याबरोबर चला, माझ्याबरोबर चला, मी बोलते त्यांच्याशी. अगं नको शोभा, तिकडे जाऊन काय होणार, फक्त भांडण होणार.
आणि चूक माझी आहेच ना. मी उशिरा जात होतो म्हणून त्यांनी मला नोकरीवरनं काढून टाकलं. अरे मास्टरड्या, तुझी नोकरी गेली? काय बागांची नोकरी गेली? अंजे तू जरा गप्पा बस. अगं हो ना, एक दिवस हा कामावर गेला नाही म्हणून त्यांनी कामावरून काढून टाकलं आणि अखाल मुंड्या घरी निघून आलाय. मला तर वाटतंय मोहनेच काहीतरी फसवते तुला. हो खरंच मला कामावर गेलो नाही म्हणून मला कामावर काढून टाकलंय असं काय करताय तुम्ही? तू घबरे शोभे, माझा याच्यावर विश्वास नाहीये. हा आई, तू मला गप्प करण्याविषयी यायला बोल ना जरा. आपण घरात जाऊन बोलूया का? हा घरात जरी बोललं ना तरी काही लपून राहणार नाहीये. आपली चूक नसताना कोणाचं लगेच निघून येत का कामावरून? तू जरा गप्प बस. कशी गप्प बसू? मला तुझी काळजी वाटते म्हणून बोलते मी. दादा आता तुम्ही काय काम करणार? नाही म्हणजे तुमची ही नोकरी तर गेली. अंजे तू गप, तुझ्या घरातलं बघ हा. तू आमच्या घरात नाक खुपसाची काही गरज नाहीये. हा ठीक आहे ना, मला काही हौस नाही वहिनी. जा आता. हो चला घरी. मला माहितीये ना थोड्या वेळाने माझ्याकडेच येणार आहे. आई 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 आईला पण ना कुठे काय बोलावं काही कळतच नाही. आता सगळ्या चाळीच्या समोर बोलायची काही गरज होती का? अंजली पण ना बोंबा बोंब करेल चाळीत. काय करायचं ना? काय रे नोकरी गेली ना तुझी? मग दात काढायला काय झालं? शोभाला ना कधी अक्कलच येणार नाही. ती कुठे गेली? मावशी मावशी जे झालं ते चांगलं नाही झालं. याला ना आपणच कारणीभूत आहोत. आपण? आपण कसं काय? अहो मावशी काल पाण्यामुळे एवढा गोंधळ झाला. हा आपण मोहन दादांच्या पायाच पडत बसलो. तेवढाही विचार केला नाही त्यांना ऑफिसलाही जायचं असेल. त्याला कळायला नको का ते? त्याने ऑफिसला कळवायचं की असं असं. नाही नाही पण राहुलची पण सुट्टी झाली ना कालच्या गोंधळामुळे. मग नाही नाही पण त्याची नोकरी आहे. मोहन दादा जरा जास्त साधे. मागचा पुढचा कुठलाही विचार नाही करता तसेच निघून आले. आता शोभा वहिनींचं कसं होणार? नोकरी गेली तर पुढे काय करणार? नाही या महिन्याचा पगार देते म्हणालेत त्या मॅडम. अरे या महिन्याचं देईल पुढे कसं चालवणार घर? बघूया ना. माझा बिझनेस काही इतका चालत नाहीये. नाही पण शोभा होईल ना काहीतरी. काय होईल तर नाही झालं तर? एका महिन्यात होईल काहीतरी. एका महिन्यात तुझ्याच्याने काही होणार नाही. मलाच काहीतरी करावं लागणार आहे. पाणी दे मला. पाणी दे. थांब आले मी. आपल्या वर्गात तो लंबू चव्हाण होता. अरे आज तो मला अचानक मार्केटमध्ये भेटला 20-22 वर्षांनी. अरे त्याने मला ओळखलंच नाही. मी त्याला आपण शाळेत केलेली मजा सांगितली हे सगळं सांगितलं तेव्हा कुठे त्याला थोडं थोडं आठवायला लागलं. मला बाकी काही वाटत नाही. शोभा वहिनींचं टेन्शन आलं. आई आली बघ आता तिलाच विचार हा तिथं कसं होणार. तू काय करते? मावशींना भेटायला आली.
चार पाच महिन्यासाठी गावाला चाललेस का? जा जा, तेवढीच जरा शांत राही. कधी चांगलं बोलू नाही शकत ना तुम्ही. तुझ्यासारख्या माणसाची असंच बोलायचं असतं. तुम्ही माझा अपमान करतात, आता आपल्यात भांडण होईल. दुसरं काय येतं तुला? पावशी तुम्ही आत म्हणून मी गप्प बसते. सांगा यांना, नाहीतर नाहीतर काय, नाहीतर काय करशील सांग ना. मावशी बोला तुम्ही. तेच म्हणते ना, जरा गप्प बोईस ना. तू कशाला आलीस? बोल ना. काय झालं? काय बोल ना, बोल ना. मावशी, मावशी मी काय करते? मी इथंच बसते तुमच्याशी गप्पा मारत. तसे कुठे घरी काम आहे का? बस बस बोल, काय काम आहे? मला तुझ्याशी एकांतात बोलायचं. बोल. अंजे, तू आता घरी जातेस का? का? अगं नंतर ये, मग आपण गप्पा मारत बसू. हा आता जा ना. अच्छा ठीक आहे, जाते. जा. मावशी. अगं नंतर ये, आता जा. हा जा. काय आई? काय झालं? मला तुझी मदत हवी. मोहनीची नोकरी गेली, मला तर काहीच कळत नाही कसं होणार ग माझं. करशील ना मला मदत? हेच हेच मगापासून तुला समजावून सांगत होते. आई गा करून मलाच गप करत होतीस. अजून तुझा राग नाही का गेला? सॉरी ना, मी मुलगी आहे की नाही तुझी? तू मला माफ नाही करणार आई? मला तुझ्याकडनं एक वचन हवंय. वचन? कुठलं वचन? तू आधी मला वचन दे, तू मला नकार देणार नाही. आपण अगो आई मला वचन दे, तोपर्यंत मोहनेला दुसरी नोकरी लागत नाही तोपर्यंत तू मला पैशाची मदत करशील. पैसे? मी कुठलं देणार तुला पैसे? मला माहितीये तू मला नकार देणार नाही, तू मदत करशील. हे बघ, थोडेफार पैसे आहेत माझ्याकडे, ते ना आपण लोणच्याच्या बिझनेस साठी वापरूया. पण तू मला थोडीफार मदत करशील ना? ते आई नाही म्हणू नकोस ग. हे बघ, तू मला वचन दिलंयस आई, वचन दिलंयस तू मला. मला माहितीये तू मला कधी नकार देऊच शकत नाही. मी तुझी लाडकी मुलगी आहे ना, तुझं खूप प्रेम आहे की नाही माझ्यावर मला माहित होत. तू मला पैशाची मदत नक्की करशील. मी मोहनेला जाऊन सांगते हा की आई आपल्याला पैशाची मदत करणार आहे. हा आई हे बघ वचन दिलंयस. हा थँक्यू. पैसे मी कुठून आणणार पैसे? मला काहीतरी करावं लागणार. काय करायचं? अरे हा, हे पैसे लक्षात कसं आलं? मी करू शकते ना. मोहिनी कुठे गेली होतीस? बरं ती जाऊ दे. आता मला सांग, चुटकी वाजून एखाद्याची गेलेली नोकरी परत लावता येते? म्हणजे नक्की काय करायचं नीट सांगशील का? मालक हे तुमच्यासाठी माझ्याकडनं गिफ्ट. कुठून आणलं तुम्ही? कोणाचं बी नाही आणलं, हे जादूने मी विणलंय. एम एम म्हणजे काय? एम म्हणजे मोहन.
आणि दुसरं आहे मोहिनी. गम्मत केली म्या. दुसरे म्हणजे मात्रे, मोहन मात्रे. हा माझी खात्री आहे हा स्वेटर पाहिला ना की मोहिनीना सगळं आठवेल आणि त्यांची स्मरण शक्ती परत येण्यासाठी मला शक्य होईल ते सर्व प्रयत्न मी करीन. काय चाललंय तुझे? स्वेटर काय घालतोयस? अरे बाहेर मरणाचं उकडतय. हा स्वेटर कशाला घालतो? नाही सहज आता दिसला असं सहज काढल्या. आधी आहेत ती काम करून घे आणि मग काय. तू काय ठरवलंयस आता मला सांग? हा कुठे नोकरी करणार आहेस? काय करणार आहेस? वाटलंच होत मला म्हणून मी एका महिन्याची सोय करून आलीये. आई आपल्याला मदत करणार आहे, ती देणार आहे पैसे, पण फक्त एका महिन्यासाठी. नंतर तिचं प्रेम टिकणार नाही. मी तिला चांगली ओळखून आहे. काही करून ना मोन्या, तुला एका महिन्यात नोकरी शोधावीच लागणार आहे. अरे बघ जरा बरी नोकरी शोध. हा म्हणजे उद्या नवरा काय करतो असं मला कोणी विचारलं ना तर सांगताना लाज वाटणार नाही. अगं मुलीच्या संसाराची वाट लागत असताना आई शांत बसू शकते का? मलाच काहीतरी करावं लागणार ना. आई मी मोन्याला सांगितलंय तो नोकरी शोधेल. हा याच्या हातून का आई होणार नाहीये. हा मलाच काहीतरी करावं लागणार आहे. ए कुठे बघतो? फोन लाव ऑफिस मध्ये. फोन कशाला तिकडे? आता मी सांगते ना. लाव ना फोन. हॅलो माया मॅडम, मात्रे बोलतो. मोहन मात्रे बोलतो. हा मात्रे बोला, का फोन केला? मी कशाला फोन केला विचारतायत. त्यांना विचार, खरंच तुम्ही मला कामावरून काढून टाकलत का? विचार. मात्र्या बोला. हॅलो आओ, तुम्ही खरंच मला नोकरीवरून काढून टाकलेत का? हो ती सकाळी सांगितलं, तुम्हाला कळलं नाही का? मात्रे तुम्हाला खरं सांगू का? तुम्ही कामावर उशिरा येतात हे कारणच नाहीये. खर तर मला माझ्या भावाला कामावर ठेवायचं होतं, पण मला आता कळून चुकलंय की त्याला यातलं काहीही जमणार नाही. मात्रे प्लीज तुम्ही उद्या कामावर याल का? थँक्यू थँक्यू माया मॅडम, मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. काय 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 म्हणाले? उद्यापासून कामावर या म्हणाले. अरे वा देव पावला ग आई. हे सगळं तुझ्यामुळे झालंय. काय जादू केलीस ग की मोन्याला नोकरी परत मिळाली? अगं काय नाही ग, मी आपल्या सहज म्हणाले ना ऑफिस मध्ये फोन लाव. ते जाऊ नोकरी मिळाली ना. बरं चल आता मी येते. तू कशाला आलीस इकडे? तू माझी मालकीण आहेस, जिथे तू तिथे मी. बापरे मला तितकं टेन्शन आलं होतं ना की काय होईल काय नाही. बापरे बाबा चालेल. अरे स्वेटर कशाला घालतोय? आता उकडून बटाटा होईल तुझा.